हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील कंजक्शनचे जे आपले राहिलेले प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. शनिवारच्या लेक्चरमध्ये आपण कंजक्शन सुरू केलं होतं आणि सुरुवातीला कंजक्शन म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर कंजक्शनचे दोन प्रकार आपण पाहिले, एक आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि दुसरा आहे सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यापैकी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि त्याचे चार उपप्रकार यांची आपण माहिती सॅटरडेच्या लेक्चरमध्ये घेतली होती. आता या लेक्चरमध्ये आपण सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि त्याचे सात उपप्रकार यांची माहिती पाहणार आहोत. मग आता सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन यालाच आपण गौणत्व सूचक उभयनवी अव्यय असे म्हणतो. मग आता याची व्याख्या जर सांगायची झाली, अ सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन जॉईन्स अ क्लॉज टू अनादर ऑन विच इट डिपेंड्स फॉर इट्स फुल मीनिंग. परत एकदा व्याख्या सांगतो, अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन जॉइन्स अ क्लॉज टू अनादर ऑन विच इट डिपेंड्स फॉर इट्स फुल मीनिंग. याचा अर्थ काय? तर एक प्रधान वाक्य आणि त्या प्रधान वाक्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य यांना जोडणाऱ्या उभयनवी अव्ययांनाच सबऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा गौणत्व सूचक उभयनवी अव्यय असे म्हणतात. म्हणजे एक प्रधान वाक्य असतं प्रिन्सिपल क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो. तर असे एक प्रधान वाक्य आणि त्याच्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य यांना जोडणाऱ्या उभयनवी अव्ययांनाच सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असे म्हणतात. आता हे जे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे याच्यामध्ये येणारे शब्द मी तुम्हाला आधी सर्व सांगतो आणि त्याच्यानंतर सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचे एकूण सात उपप्रकार आहेत, ते सातला सात उपप्रकार आणि त्याच्यामध्ये येणारे शब्द सुद्धा आपण पाहणार आहोत. मग आता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये कोणकोणते शब्द येतात ते पहा. तर पहिला शब्द आहे ऍट्स, त्याच्यानंतर ऍज सून ऍट्स, त्याच्यानंतर व्हेन, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, स्केअर्सली व्हेन, त्याच्यानंतर व्हाईल, टील, बिकॉज, सिन्स, लास्ट, लेस्ट, LEST, लेस्ट, सो दॅट, सो डॉट डॉट डॅट, त्याच्यानंतर अनलेस, डॅट, दो, आल्दो, दॅन, ॲट्स, सो डॉट डॉट ॲट्स, त्याच्यानंतर बिफोर, स्टील, व्हेअर, हू, विच, हूज आणि हुम. यापैकी एखादा शब्द वाक्यामध्ये असला की त्या वाक्यामधील जे कंजक्शन आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असतं. आणि यापैकी एखाद्या शब्दाने जर दोन वाक्य जोडलेले असतील तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये परत आपल्याला हे पाहायचंच आहे की आता मी जे शब्द सांगितले त्यापैकी एखाद्या शब्दाने जर वाक्य जोडलेलं असेल तर त्या वाक्याचा प्रकार हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो, त्यालाच आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. मग आता हे जे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे याचे जे सात उपप्रकार आहेत त्या सात उपप्रकारांची आपण माहिती समजून घेऊया. मग आता याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे टाइम, म्हणजे टाइम सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. आता टाइम म्हणजे सर्वांना माहिती आहे वेळ. मग वेळेचा बोध करून देणारी जी सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन असतात त्यांनाच आपण टाइम सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं, आय वुड डाय बिफोर आय लाईड, म्हणजे मी खोटं बोलायच्या आधी मरेल. याचा अर्थ काय? मी मरेल पण खोटं बोलणार नाही. तर इथं बिफोर हा जो शब्द आहे हा टाइम सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण द्यायचं झालं, नो नेशन कॅन बी परफेक्टली वेल गव्हर्न टिल इट इज कॉम्पिटंट टू गव्हर्न इट सेल्फ. आता या ठिकाणी टिल, TILL, टिल हा जो शब्द आहे हा टाइम सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतर मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड सिन्स आय सॉ यू. या ठिकाणी सिन्स हा शब्द टाइम सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे, म्हणजे बिफोर, टील, सिन्स, म्हणजे तुला पाहिलं तेव्हापासून खूप गोष्टी घडल्या असा त्याचा अर्थ होतो. आय रिटर्न होम आफ्टर ही हॅड गॉन. या ठिकाणी आफ्टर हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन टाइम सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे. तो गेल्यानंतर मी घरी वापस आलो असा त्याचा अर्थ आहे. तो गेल्यानंतर मी घरी वापस आलो. त्याच्यानंतर एअर ही ब्लू थ्री नोट्स देर वॉज अ रस्टिंग. तर या ठिकाणी एअर ERE हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे या ठिकाणी बिफोर, टील, सिन्स, आफ्टर, इयर हे जे शब्द आहेत हे टाइम सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेले आहेत. आता जो दुसरा प्रकार आहे तो आहे कॉज किंवा रिझन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. कॉज
कोणता प्रकार आहे? क्रॉच, CAUAC, क्रॉच ऑब्लिक रीझन सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. मग आता याच्यामध्ये येणारे शब्द आहेत पा, बी क्रॉच, त्याच्यानंतर सिन्स, त्याच्यानंतर ॲट्स, हे शब्द येतात. कोणकोणते शब्द येतात? बी क्रॉच, सिन्स आणि ॲट्स. आता सिन्स हा शब्द टाइममध्ये पण आलेला आहे आणि रिझन किंवा क्रॉजमध्ये पण आलेला आहे. मग त्याचा प्रकार कशावरून ठरवायचा? तर वाक्याच्या अर्थावरून ठरवायचा आहे. आता पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, माय स्ट्रेंथ इज ॲज द स्ट्रेंथ ऑफ 10 बिकॉज माय हार्ट इज प्युअर. म्हणजे माझं हृदय अतिशय शुद्ध असल्यामुळं, म्हणजे माझ्या मनात वाईट विचार नाहीतच, त्यामुळे माझी ताकद ही 10 जणांच्या ताकदी एवढी आहे. मग या ठिकाणी बिकॉज म्हणजे इथं कारण आपल्याला दिलेलं आहे, तर बिकॉज हे कॉज किंवा रिझन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो? की माय स्ट्रेंथ इज ॲज द स्ट्रेंथ ऑफ 10, म्हणजे माझी ताकद 10 व्यक्तींच्या ताकदी बरोबर आहे. कारण काय दिलेलं आहे? बिकॉज माय हार्ट इज प्युअर, कारण माझं जे हृदय आहे ते अतिशय प्युअर आहे, ठीक आहे, शुद्ध आहे. त्याच्यानंतर सिन्स यू विश इट इट शॅल बी डन, म्हणजे तू जर इच्छा व्यक्त केली तर, म्हणजे तुझी इच्छा असत हे निश्चितपणे होईलच. तर सिन्स हे कॉज किंवा रिझन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे. ॲज ही वॉज नॉट डेअर आय स्पोक टू हिज ब्रदर. या ठिकाणी ॲज हे रिझन किंवा कॉज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला आहे, की तू तिथे नव्हतास म्हणून मी तुझ्या भावाशी बोललो. तुझ्या भावाशी बोलण्याचा माझा काही संबंधच आला नसता, पण तू तिथे नव्हतास म्हणून मी तुझ्या भावाशी बोललो. त्याच्यानंतर ही मे एंटर ॲज ही इज अ फ्रेंड, म्हणजे तो आतमध्ये येऊ शकतो कारण तो माझा मित्र आहे. तर ॲज हे या ठिकाणी क्रॉच किंवा रिझन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेलं आहे. तर बिफोर, सिन्स, ॲज हे कशामध्ये येतात? क्रॉच किंवा रिझन मध्ये येतात. त्याच्यानंतरचा आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे पर्पज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोणता? पर्पज, हा प्रपोज नाही, पर्पज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. आता पर्पज म्हणजे काय? हेतू. मग हेतू दर्शवण्यासाठी यांचा वापर होतो. आणि याच्यामध्ये सो दॅट आणि लेस्ट, LESTT, हे दोन शब्द येतात. सो दॅट आणि लेस्ट, पण सो दॅट हे एकमेकांना जोडून येतं बरं का. म्हणजे सो दॅट जर एकमेकांना जोडून आलं तर ते पर्पज किंवा हेतू सांगण्यासाठी असतं. जसं उदाहरण द्यायचं झालं, वी इट सो दॅट वी मे लाईव्ह, आम्ही जिवंत राहो म्हणून खातो, ठीक आहे. खाण्याचा हेतू काय? तर जिवंत राहणे. ही हेल्ड माय हँड लेस्ट आय शुड फॉल, मी पडू नये म्हणून त्याने माझे हात पकडले, समजले. किंवा त्याने हात पकडण्याचा हेतू काय? तर मी पडू नये. तर सो दॅट जर जोडून आलेला असेल तर ते पर्पज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असतं. आणि लेस्ट, LESTT, लेस्ट हा शब्द सुद्धा पर्पज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये येतो. त्याच्यानंतरचा आता चौथा प्रकार आहे रिझल्ट ऑर कन्सिक्वेन्स सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. रिझल्ट ऑर कन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम, रिझल्ट म्हणजेच परिणाम. तर परिणाम दर्शक सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये सो दॅट येतं, पण इथं सो आणि दॅटच्या दरम्यान एक विशेषण येतं. पहा, वरच्या वाक्यामध्ये काय पाहिलं होतं आपण? सो दॅट जोडून आलं होतं. मग सो दॅट जर जोडून आलं तर ते पर्पज म्हणून आलेलं असतं. आणि सो व दॅटच्या मध्ये जर एखादा शब्द असेल तर तो रिझल्ट किंवा कन्सिक्वेन्स म्हणून आलेला असतो. उदाहरण द्यायचं झालं, ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड स्केअर्सली स्टँड, म्हणजे तो खूप थकलेला आहे म्हणून तो उभा राहू शकत नाही. मग इथं परिणाम दिलेला आहे की तो थकलेला आहे, त्याचा परिणाम काय झालेला आहे? तो उभा राहू शकत नाही, समजले. स्केअर्सली हे नकार दर्शक येतं बरं का. तर या ठिकाणी सो दॅट जर जोडून आलं तर ते पर्पज मध्ये येतं. आणि सो व दॅटच्या दरम्यान जर एखादा शब्द आला तर तो रिझल्ट किंवा टर्न सिक्वेन्स मध्ये येतो. हा दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यानंतरचा पाचवा जो प्रकार आहे तो आहे कंडिशन सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. कोणता प्रकार आहे? कंडिशन सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन. कंडिशन म्हणजे काय? तर अट. आपण अट घालतो की नाही, याच्यामध्ये इफचं वाक्य आणि अनलेसचं जे वाक्य येतं, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये इफ किंवा अनलेस असेल तर ते कंडिशन सबऑर्डिनेटिंग ट्रान्झॅक्शन म्हणून आलेलं असतं. उदाहरण पाहूयात आपण. रामा विल गो इफ हरी गोज, जर हरी गेला तरच राम जाईल, जर हरी गेला तरच राम जाईल. तर या ठिकाणी राम जाण्याची आट काय आहे? तर हरीनं गेलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतरचं पाहूयात, ग्रीव्हन्सेस कॅन नॉट बी, त्याच्यानंतरचं ग्रीव्हन्सेस कॅन नॉट बी रिड्रेस्ड
अनलेस दे आर नोन. तर या ठिकाणी अनलेस शब्द आलेला आहे. तर इफ आणि अनलेस जे आहे ते वाक्यामध्ये आलं की ते कंडिशन ऑफ म्हणजे कंडिशन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेले असतात. आता त्याच्यानंतरचा 6वा प्रकार आहे तो आहे कन्सिशन. कन्सिशन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. तर याच्यामध्ये येणारे शब्द आहेत दो आणि आल्दो. दो आणि आल्दो हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द कन्सिशन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये येतात. उदाहरण पाहूयात आपण. आय विल नॉट सी हिम दो ही कम्स. जरी तो आलेला आहे तरी मी त्याला अजून पाहिलं नाही. लक्षात आले. मग आय विल नॉट सी हिम दो आय विल नॉट सी हिम दो ही कम्स. त्याच्यानंतरचं उदाहरण पाहूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल. दो ही स्ले मी येट विल आय क्रश हिम. या ठिकाणी दो आलेला आहे. त्याच्यानंतर अ बुक इज अ बुक आल्दो देर इज नथिंग इन इट. म्हणजे पुस्तकामध्ये काही दिलेलं नसलं तरी पुस्तके शेवटी पुस्तकच असतं असा त्याचा अर्थ होतो. तर आल्दो हा शब्द आलेला आहे. वाक्याचा अर्थ महत्वाचा नाही, आपल्यासाठी महत्वाचं काय तर दिलेल्या वाक्यामध्ये जर दो किंवा आल्दो यापैकी एखादा शब्द असेल तर ते कन्सिशन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आलेला असतं. आणि शेवटचा व 7वा प्रकार आपण आता पाहूयात आणि तो आहे कम्पॅरिझन. तर कम्पॅरिझनमध्ये आपलं ध्यान हा शब्द आलेला असतो आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीचे जे वाक्य आहेत ना तर ते याच्यामध्ये येतात. तर ध्यान हा शब्द आलेला असतो याच्यामध्ये. मग आता याचं उदाहरण पाहूयात आपण. ही इज स्ट्रॉंगर दॅन रुस्तुम किंवा रुस्तुम इज असंही म्हणू शकतो. तर रुस्तुमपेक्षा तो सामर्थ्यशाली आहे असा त्याचा अर्थ किंवा बलशाली आहे असा त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी ध्यान हा शब्द आलेला आहे. तर सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचे 7ला 7 प्रकार आपले संपलेले आहेत. आता आपला पार्ट्स ऑफ स्पीच मधला शेवटचा भाग पाहायचा आहे आणि तो आहे इंटरजेक्शन. मग आता इंटरजेक्शन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. तर यालाच आपण मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्ययी असं म्हणतो. इंटरजेक्शनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर केवल प्रयोगी अव्ययी असे म्हणतो. मग आता अचानकपणे व्यक्त होणाऱ्या ज्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांनाच इंटरजेक्शन असे म्हणतात. अचानकपणे म्हणजे सडनली फिलिंग, म्हणजे आधी काही ठरवलेलं नसतं, काहीच ठरवलेलं नसतं, पण अचानक भावना व्यक्त होते आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो इंटरजेक्शन असे म्हणतो. आता एकच सेकंड मी इंग्लिशमधली डेफिनेशन काढतो म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. अजून इंग्लिशमधली व्याख्या सांगतो. मी तुम्हाला मराठीमधली व्याख्या सांगितलेली आहे की अचानकपणे व्यक्त होणाऱ्या भावना ज्या शब्दांच्या माध्यमातून सांगितल्या जातात त्यांनाच आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. आणि अजून एक त्याच्याविषयी सांगायचं झालं तर एखादं वाक्य आपल्याला दिलेलं आहे आणि त्या वाक्याच्या सुरुवातीला जर एखादा शब्द दिलेला आहे, काय म्हणत आहे मी, वाक्याच्या सुरुवातीला जर एखादा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या नंतर लगेच जर उद्गारवाचे चिन्ह दिलेलं असेल तर त्या शब्दाची जात किंवा पार्ट्स ऑफ स्पीच काय असतो इंटरजेक्शन हा असतो. जसं उदाहरण द्यायचं झालं, हॅलो व्हॉट आर यू डुईंग देअर. या ठिकाणी पहा, हॅलो व्हॉट आर यू डुईंग देअर, व्हॉट आर यू डुईंग देअर. तर या ठिकाणी पहा, हॅलो या शब्दाच्या नंतर काय आलेलं आहे, उद्गारवाचे चिन्ह आलेलं आहे. मग हे एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा की वाक्याच्या सुरुवातीला एखादा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या नंतर लगेच जर उद्गारवाचे चिन्ह दिलेलं असेल तर त्या शब्दाचं पार्ट ऑफ स्पीच काय असतं, इंटरजेक्शन असतं. आता याची व्याख्या जर सांगायची झाली आपल्याला इंग्लिशमध्ये, अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फिलिंग ऑर इमोशन. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं थोडक्यामध्ये, अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम सडन फिलिंग्स ऑर इमोशन्स. म्हणजे अचानकपणे व्यक्त होणाऱ्या भावना ज्या शब्दांच्या माध्यमातून सांगितल्या जातात त्यांनाच आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. अजून उदाहरण द्यायचं झालं, अलास ही इज डेड. या ठिकाणी पहा, अलास ही इज डेड, अलास ही इज डेड. तर वाक्याच्या सुरुवातीला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या नंतर काय दिलेलं आहे, उद्गारवाचे चिन्ह दिलेलं आहे, म्हणून हे इंटरजेक्शनचं उदाहरण आहे. अजून उदाहरण पाहूयात. हुरे हुरे वी हॅव वन द गेम.
वी हैव वन द गेम. लक्षात आले मग या ठिकाणी हुरे हा जो शब्द आहे हा काय म्हणून आलेला आहे, इंटरजेक्शन म्हणून आलेला आहे. तर एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की वाक्याच्या सुरुवातीला एखादा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या नंतर लगेच जर उद्गारवाचक चिन्ह दिलेला असेल तर त्या शब्दाची जात ही काय असते, इंटरजेक्शन असते. आता या इंटरजेक्शनचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत साधारणपणे. एक आहे जॉय. जॉय म्हणजे काय, आनंद व्यक्त करणारे. मग जॉय म्हणजे आनंद. मग आनंद व्यक्त करणारे इंटरजेक्शन कोणकोणते आहेत ते आपण आता पाहूया. तर आनंद व्यक्त करणारे इंटरजेक्शन आहेत हुरे, त्याच्यानंतरचा दुसरा आहे हुजा. हे जे दोन इंटरजेक्शन आहेत ते काय व्यक्त करतात, जॉय एक्सप्रेस करतात. म्हणजे आनंद झाल्यानंतर हे यांचा वापर केला जातो. त्याच्यानंतरचा आहे ग्रीफ, म्हणजे दुःख. ग्रीफ म्हणजे काय, दुःख. तर दुःख व्यक्त करण्यासाठी कशाचा वापर होतो ते पहा, त्याच्यामध्ये आलास हे वापरतात. कोणता वापरतात, आलास. ठीक आहे, तर आलास हा शब्द ग्रीफ म्हणजे दुःख व्यक्त करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतरचा आहे सरप्राईज. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. सरप्राईज, तर सरप्राईज व्यक्त करण्यासाठी हा आणि व्हाट हे दोन शब्द वापरतात. कोणते दोन शब्द येतात, याचे हा आणि व्हाट हे दोन शब्द सरप्राईज व्यक्त करण्यासाठी वापरतात. आणि चौथा प्रकार आहे अप्रूव्हर, म्हणजे मान्यता देण्यासाठी. हे झालं ग्रीप, हे जॉय, हे सरप्राईज आणि अप्रूव्हर. संमती दर्शित असं म्हणतो आपण त्याला. अप्रूव्हर म्हणजे काय, तर संमती दर्शित, त्याच्यामध्ये एकच येतो आणि तो शब्द आहे ब्राहो. इंटरजेक्शन मध्ये एवढाच भाग आहे. ठीक आहे, तर इंटरजेक्शन हा प्रकार आपला संपलेला आहे, एवढंच येतं इंटरजेक्शन मध्ये. तर या ठिकाणी पहा आपण काय सांगितलेलं आहे की अन इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम सडन फिलिंग ऑर इमोशन्स, अचानकपणे व्यक्त होणाऱ्या भावना ज्या शब्दांच्या माध्यमातून सांगितल्या जातात त्यांनाच आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. आणि वाक्याच्या सुरुवातीला एखादा शब्द आलेला आहे आणि त्या शब्दाच्या नंतर लगेच जर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असेल तर त्या शब्दाची जात ही कोणती असते, इंटरजेक्शन असते. क्लियर झाले सर्वांचं? तर हे सर्व इंटरजेक्शनची उदाहरणं होती. तर या ठिकाणी आपलं पार्ट्स ऑफ स्पीच हा जो खूप मोठा टॉपिक होता तो टॉपिक संपलेला आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर ओहो येतो ना, ओ डबल एच येतो ना, ओहो तो जॉय मध्ये वापरतात, सरप्राईज मध्ये वापरतात, दोन्ही मध्ये वापरतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा आपण नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहेत. तर खूप मोठा टॉपिक होता आणि डिटेल्समध्ये सर्व काही आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला कंजक्शन आणि इंटरजेक्शनची PDF मी आपल्या ग्रुपवर पाठवतो. त्याच्यानंतर आता आपले कोणकोणते टॉपिक राहिले, तर फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर क्लॉजेस, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स, त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी हे आणि वर्ड बिल्डिंग हे आपले टॉपिक राहिलेले आहेत. 4-5 टॉपिक राहिलेले आहेत. हे टॉपिक झाले की मग आपलं इंग्लिश ग्रामर संपेल. तर आज लवकर आपलं लेक्चर संपणार आहे मी काय, लवकर दुसरं टॉपिक लगेच सुरू करणार नाहीये. तर आज आपण कंजक्शन राहिलेलं आणि इंटरजेक्शन पाहिलेलं आहे आणि आता मी थांबतो, आज लवकर संपत आहे आपलं लेक्चर. उद्याच्याला आपण नवीन टॉपिक सुरू करूया सुरुवातीपासून. तर या ठिकाणी आपण थांबूया. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी, थँक्यू व्हेरी मच, आणि उद्या 3 वाजता परत नवीन टॉपिकसह आपण भेटूया.